एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्स सादर करत आहे फॉरगॉटन जेम्स ऑफ इंडियन क्रिकेट मी सर केले क्रिकेटमध्ये स्पिन गोलंदाजी एक एक वेगळीच कला असते ज्याला गाईल हा शब्द वापरला जातो तो, तो चेंडूचा फ्लाईट म्हणजे आपल्याला असं वाटतं की चेंडू आपल्या जवळ पडणार पण तो अलीकडे पडतो तो टर्न तो, तो एखाद्या लेफ्ट आन स्पिनरचा आत झपकन येणारा आर्मर किंवा एखाद्या लेग स्पिनरचा येणारा फटकन आत येणारा गुगली किंवा फलंदाजाला वाटतं की आपण हा फटका मारू शकतो तो पुढे जातो बीट होतो आणि मग यष्टीरक्षक त्याला स्टम्प करतो ही एक वेगळीच कला आहे वेगवान गोलंदाजीमध्ये असं असतं की तुम्ही येता जोरात चेंडू टाकता स्विंग होतो बाउन्सर होतो फलंदाजाच्या मनात थोडीशी भीती निर्माण होते फिरकी गोलंदाज भीती निर्माण करत नाही पण फिरकी गोलंदाज हा फलंदाजाला फसवतो आणि त्याला काही वेळेला धावा सुद्धा देतो त्याला असं वाटतं की आपण आता सेट झालेलं आहे आपण आरामात खेळतोय आणि मग हळूच केसाने गळा गापतो खरं तर चेंडूने गळा गापतो असं म्हणूया बिशन सिंग बेदी हा तसा गोलंदाज होता डोक्यावर पटका घालून खेळायचा पण त्या पटक्यामध्ये जे डोकं होतं आणि त्या डोक्याच्या आज जो मेंदू होता तो अत्यंत सुपीक असा मेंदू होता आणि तो मेंदू प्रत्येक फलंदाजाची जजमेंट घ्यायचा त्याचे कमकुवत दुवे काय आहेत त्याचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत त्याला कशा रीतीने फसवलं हो पाहिजे आणि मग तो एखाद्या निष्णात कोळ्यासारखं आपलं जाळं विणायचा आणि त्या जाळ्यामध्ये त्या फलंदाजाला पकडायचा आणखीन एक गोष्ट बेदीच्या बाबतीत सांगता येईल की त्याची जी ॲक्शन होती ना ती अतिशय सिंपल साधी ॲक्शन होती म्हणजे लेफ्ट हँड स्पिनरची ॲक्शन कशी असावी असं जर मला कोणी विचारलं की आदर्श कशी तर बिशन बेदी हे नाव घेता इतकी ती सुंदर होती म्हणजे तो गोलंदाजी टाकताना ही गोष्ट सहज आहे असं वाटायचं म्हणजे आपल्या गड्याला सांगावं की ते तुझ्या हातातलं दळळ ना ते बाजूला ठेव आणि जा बोलून टाक तर तोही टाकू शकेल असं वाटावं ना अशी ती त्याची गोलंदाजीची ॲक्शन होती टोनी लुईस हा एक इंग्लंडचा कॅप्टन आणि फलंदाज बेदीबद्दल तो काय म्हणतो ना ते अतिशय इंटरेस्टिंग आहे खूप सुंदर रीतीने त्याने बेदीच्या गोलंदाजीच्या ॲक्शनबद्दल आणि बेदीबद्दल आपलं मत मांडलं आहे आय हॅव ऑलवेज थॉट दॅट अ ग्रेट क्लॉकमेकर वुड हॅव बीन प्राऊड टू हॅव सेट बेदी इन मोशन a mechanism finely balanced cog rolling silently and hands sweeping in smooth arcs across the face yet it will be wrong to portray him as something less than a human all hardware and no heart because he bowls with fiery aggression which belies his gentle and genial nature his rhythm too has come after

चांगली होत गेली जिम लेकर हा इंग्लंडचा ऑल टाईम ग्रेट ऑफ स्पिनर ज्याने एकोणीस विकेट्स एका कसोटीत घेतलेले आहेत जो विक्रम अजूनही कोणी मोडलेला नाही आणि मोडणंही फार कठीण आहे त्याचं असं म्हणणं होतं की एका बाजूने लिंडवॉलनी गोलंदाजी टाकावी आणि दुसऱ्या बाजूने बेदीनी गोलंदाजी टाकावी हे माझं स्वप्न होतं अर्थात ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नव्हतं कारण लिंडवॉल एका जनरेशनचा बेदी दुसऱ्या जनरेशनचा पण त्याला असं वाटतं की गोलंदाजीची सर्वोत्कृष्ट कला ही हा दो गोलंदाजीत तो होती एक वेगवान गोलंदाज और दुसरा फिरकी गोलंदाज यार Why does everyone keep talking about the future? इतना डरते क्यों है लोग फ्यूचर से टीचर ने बोला मैथ्स नहीं पढ़ोगे तो फ्यूचर कैसे बनाओगे फ्रेंड्स कहते हैं हाइट शॉट मतलब नो फ्यूचर फ्यूचर हाइट देख क्या आता है क्या एनी वे आई डिसाइडेड आई राइट विथ मै लेफ्ट बट आई विल बी अ राइट हैंडेड बैट्समैन सबने बोला लेफ्ट ही है लेफ्ट ही रहे फ्यूचर मत बिगाड़ पा हाच स्ट आवड़ो ग्रिप तो सही रहा स्ट्रीट ड्राइव भी सही लगा एंड आई विल गेट बेटर ऐट इट आई विल प्रैक्टिस एंड प्रैक्टिस एंड प्रैक्टिस आई एम नॉट अ फ्रेड ऑफ द फ्यूचर डोंट फी आर द फ्यूचर डॉन ब्रॅडमनला बेदी हा सर्वोत्कृष्ट लेफ्टॉन स्पिनर वाटायचा अर्थात भारताचा त्यांनी विनू मंकडला सुद्धा गोलंदाजी टाकली होती अजित वाडेकर मात्र म्हणतो की विनू मंकडनंतर बेदी हा सर्वश्रेष्ठ लेफ्ट ऑन स्पिनर होता सुनील गावस्करचं असं म्हणणं आहे की वासिम अक्रम आणि बिशन बेदी हे त्यांनी पाहिलेले दोन ग्रेटेस्ट लेफ्ट आर्म बोलर्स बेदीच्या ॲक्शनबद्दल बेदीच्या गोलंदाजीबद्दल अनेकांनी फक्त कौतुक आणि कौतुकच केले वयाच्या पंधराव्या वर्षी नॉर्दन पंजाबसाठी बेदी पहिल्यांदा खेळला लहान होता तो आणि एकोणीसशे अडसष्ट साली त्यांनी आपली रणजी टीम बदलली तो दिल्लीला आला आणि मग त्यांनी दिल्लीला एक वेगळं वैभव प्राप्त करून दिलं एकोणीसशे पंच्याहत्तर साली बेदीने चौऱ्याहत्तर विकेट्स घेतल्या होत्या रणजी ट्रॉफीमध्ये विचार करा काय बोलून टाकली असेल बेदीची कसोटी करिअर सुरू झाली एकोणीसशे सदुसष्ट साली वेस्ट विरुद्ध त्याच्या आधी एक बोर्ट्स प्रेसिडेंट इलेव्हन म्हणून मॅच होती आणि त्यात बेदी खेळला बेदीने सात विकेट्स काढल्या त्यात सोबर्स होता कलाय होता हंट होता सॉलोमन होता अनेक वेस्ट इंडिजचे मोठे बॅट्समॅन होते त्यामुळे त्याला कलकत्ता टेस्टमध्ये घेतला त्या काळामध्ये सलीम दुराणी होता त्या काळामध्ये बापू नाडकर्णी गोलंदाजी टाकत होते हे दोन लेफ्ट टाउन स्पिनर होते पण बेदी यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता आणि बेदीने आपलं नुसतं अस्तित्व दाखवलं नाही तर त्यानंतर त्याने त्या दोनशे सहासष्ट टेस्ट विकेट्स घेतल्या बेदीच्या काही ग्रेट अचिवमेंट्स मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे सदुसष्ट साली बेदी पहिल्यांदा इंग्लंडला गेला आणि त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही मग तो इंग्लंडमध्ये खेळो ऑस्ट्रेलियात खेळो न्यूझीलंडमध्ये खेळो किंवा भारतात खेळो तो विकेट्स घेतच राहिला त्याचा रेकॉर्ड किती ग्रेट आहे तुम्हाला मी सांगतो ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतामध्ये एकोणीसशे एकोणसत्तर सत्तरमध्ये त्यांनी ट्वेंटी पॉईंट फाय सेवनच्या ॲव्हरेजने एकवीस विकेट्स घेतल्या नंतर इंग्लंडविरुद्ध भारतात बहात्तर त्र्याहत्तरमध्ये त्याने पंचवीस पॉईंट टू एटच्या सरासरीने पंचवीस विकेट्स घेतल्या नंतर वेस्ट विरुद्ध पंचवीस पॉईंट थ्री टूच्या ॲव्हरेजने अठरा विकेट्स घेतल्या नंतर पुन्हा वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने वेस्ट इंडिजमध्ये तेरा पॉईंट वन एटच्या सरासरीने बावीस विकेट्स घेतल्या आणि इंग्लंड विरुद्ध एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरमध्ये बावीस पॉईंट नाईन वनच्या सरासरीने पंचवीस विकेट्स घेतल्या आणि त्याची बेस्ट टेस्ट बॉलिंग सेवन फॉर नाईन्टी एट वर्सेस ऑस्ट्रेलिया इन कॅलकटा इन सिक्स्टी नाईन सेवन्टी सिरीज ज्यावेळेला बिल लॉरी कॅप्टन होता आणि बेस्ट मॅच फिगर्स टेन विकेट्स इन हंड्रेड अँड नाईंटी फोर रन्स पर्थला ऑस्ट्रेलियात आणखीन एक दोन त्याचे विक्रम रेट आहेत म्हणजे कोणाच्या लक्षात येणार नाही तो नॉर्दमटन शायरसाठी खेळायचा म्हणजे काउंटी क्रिकेट तर नॉर्दमटन शायरसाठी खेळला आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने अनेक विकेट्स घेतल्या ते किती आहेत असं तुम्हाला वाटतं त्याने पंधराशे साठ विकेट्स घेतल्या भारतीय गोलंदाजासाठी तो एक विक्रम आहे गोलंदाजीचा आणखीन एक विक्रम बेदीच्या नावावर आहे जो कुणाच्या लक्षात येणार नाही पूर्वीच्या ज्या वन डे मॅचेस होत्या किंवा वर्ल्ड कप जेवायचे जे। ते साठ ओव्हर्सचे वर्ल्ड कप असायचे त्यात प्रत्येक गोलंदाजाला बारा ओव्हर्स मिळायच्या बेदीचं ॲनालिसिस एका मॅचमधलं मोस्ट इकॉनॉमिकल ॲनालिसिस ऑफ सिक्स्टी ओव्हर्स वर्ल्ड कप आहे बारा ओव्हर्स आठ मिळन सहा रन एक विकेट ईस्ट आफ्रिकेवर ही जी आकडेवारी आहे ना ही आकडेवारी बेदीच्या गोलंदाजीचं वैभव सांगते सुद्धा सांगते महानता सांगते पण तरी सौंदर्य कसं होतं हे सांगू शकत नाही कारण आक आकडेवारी सौंदर्य सांगूच शकत नाही बेदीला पाहणं हा एक वेगळाच अनुभव होता आणि तो एक वेगळा सौंदर्य अनुभव होता त्याची ती फ्लाईट त्याचं ते असा छोटासा स्टार्ट त्याने दिलेली फ्लाईट आणि मग त्याचं फॉलो थ्रू आणि मग त्यावर फसणारे फलंदाज चंदू बोर्डेने मला एकदा सांगितलं होतं की बेदीला खेळताना आपल्याला स्ट्रोक बदलायला लागायचा आपल्याला असं वाटायचं की हा चेंडू आपल्या जवळ आला आणि आपण त्याला अशा रीतीने ड्राईव्ह मारू शकतो पण चेंडूच्या जवळ गेल्यानंतर कळायचं की बॉल अलीकडेच पडलाय यान सुद्धा एकदा त्याला विचारलं होतं तू काय दोरा लावून बॉल खेचतोस की काय मागे हे कसं काय तुला जमतं बेदीची फ्लाईट ही एक वेगळीच फ्लाईट होती दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेदीने मार खाताना कधी हिंमत हारली नाही बऱ्याच वेळेला तो फलंदाजाला चेंडू खिलवायचा धावांसाठी ज्याला बाईंग विकेट म्हणतात ते बाईंग विकेट त्याने केलं आणि मग हळूच त्याला फसवायचा डेनिस अमिस सारखा मोठा फलंदाज अक्षरशः बेदीला खेळताना वेळा झाला होता म्हणजे बेदीने अनेक मोठमोठ्या फलंदाजांना फसवलेलं आहे आणि त्यांना जाणवलेलं आहे की आपण अपेक्षा ठेवतो तिथे तो चेंडू येत नाही आणि त्यात बेदीचा आर्मर त्या अशा मस्त ॲक्शनमध्ये झपकत यायचा एखादा सापाने दंश करावं तसा आणि दंश करून जायचा आणि गोलंदाज बेदीच्याबरोबर आणखीन एक बेदीचं एक वेगळं अंग होतं ते म्हणजे कर्णधार बेदी कर्णधार बेदीनी बावीस टेस्टमध्ये भारताचं नेतृत्व केलं आणि तो कायम कॉन्ट्रोव्हर्शियल राहिला बेदी हा भयंकर कॉन्ट्रोव्हर्शियल असा इसम होता एक गोष्ट मी सांगेन की जसं मगाशी मी म्हटलं की रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीला कसं जिंकायचं किंवा नॉर्थ झोनला कसं जिंकायचं आणि ती जिंकण्याची जी ईर्षा आहे ती बेदीने निर्माण केली आणि त्या बाबतीत त्यांनी त्या उत्तरेच्या संघांना मुंबईच्या विरोधात पेटवलं अर्थात हे पेटवणं म्हणजे हा ही काही वाईट गोष्ट नव्हती तर आपल्या संघाला कॉन्फिडन्स देण्यासाठी त्यांनी मुंबईला पण हरवलंच पाहिजे हे त्यांच्या रक्तात भिनवलं पण हे करताना बेदीने मुंबईबद्दल नेहमीच आदर दाखवला म्हणजे इट वॉज अ टीम टू बेट हे बेदीला माहिती होतं मुंबईच्या संघाची ताकद त्यांच्या फलंदाजांची ताकद ही त्याला ज्ञात होती आणि म्हणूनच मुंबईला हरवताना त्याला खूप आनंद व्हायचा कॅप्टन बेदी हा विविध कारणासाठी गाजला सगळ्यात पहिलं प्रकरण होतं ते जॉन लिवरचं व्हॅसलिन प्रकरण एकोणीसशे शहात्तर साली जेव्हा इंग्लंडची टीम इथे आली तेव्हा भारतीय खेळपट्ट्यांवर आणि भारतीय वातावरणामध्ये जॉन लिव्हर वेड्यासारखे चेंडू स्विंग करायला लागला अनेकांना संशय आला मग असं लक्षात आलं की त्याने कपाळाला व्हॅसलीन लावलं आहे तो कपाळावर हात नेतो आणि तो हात चेंडूला लावतो त्यामुळे चेंडू स्विंग होतो आणि ही गोष्ट बिशन बेदींनी जगाला ओरडून सांगितली बिशन बेदी हा कुठलीही गोष्ट लपवणारा माणूस नव्हता त्याने जगाला ओरडून सांगितलं की लिव्हरनी काय केलं आणि मग त्याचं फळ त्याला भोगावं लागलं इंग्लंडमध्ये त्याचा नॉर्दम्प्टन शायरबरोबर जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते कॉन्ट्रॅक्ट त्याला पुढे मिळालं नाही एका मूर्ख इंग्लिश पत्रकाराने बेदी चेंडू फेकतो असंही विधान केलं बेदी जर चेंडू फेकत असेल ना तर जगातला प्रत्येक गोलंदाज चेंडू फेकतो असं मी म्हणे पाकिस्तानमध्ये आपण गेलो आणि आपण अत्यंत दारुण पराभव स्वीकारला हा पराभव फक्त कसोटी सामन्या हरण्यातला पराभव नव्हता आपली जी एक फिरकी गोलंदाजी होती ज्याचं कौतुक जगभर होत होतं त्या फिरकी गोलंदाजांनी झाहीर अब्बासच्या पायावर लोळण घेतली पाकिस्तानचा दौरा हा सोपा दौरा नव्हता खूप वर्षांनी होणारा दौरा होता दोन देशांमधले जी एक थोडीफार दुश्मनीची भावना आहे ती भावना खेळाडूंमध्ये नसेल ॲट इंडिव्हिज्युअल लेवल पण संघ म्हणून खेळताना ती नक्की होती सहिवालला एक वन डे मॅच होती आणि भारतीय संघ जवळजवळ जिंकत आला होता चौदा चेंडूत भारतीय संघाला तेवीस धावा हव्या होत्या विश्वनाथ खेळत होता आणि अंशुमान गायकवाड खेळत होता भारतीय संघ सुद्धा असता पण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सरफराज नवाजने त्यानंतर एकामागोमागे एक बाउन्सर टाकायला सुरुवात केली त्यावेळेला बाउन्सरवर काहीही नियम नियंत्रण नव्हतं त्यामुळे त्यांनी लागोपाठ चार बोन्सर टाकल्यानंतर बेदीच्या लक्षात आलं की हा आपल्याला जिंकायला देत नाही बेदीने टीमला सरळ आत बोलवलं म्हणजे मॅच कन्सिड केली पण त्यांनी दाखवून दिलं की स्पोर्ट्समन स्पिरिटच्या विरोधात जे काय घडतंय त्याला मी विरोध करतो आहे बेदी असा हा आउटस्पोकन माणूस होता प्रत्येक वेळेला बेदीनी कॉन्ट्रोवर्सीसाठी तोंड उघडलेलं आहे त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये गेला आणि पुन्हा बेदी कॅप्टन होता पोर्ट ऑफ स्पेनला टेस्ट मॅच जिंकल्यानंतर आणि वन वनऑल सिरीजमध्ये झाल्यानंतर वेस्ट इंडिजने आपली स्ट्रॅटेजी बदलून टाकली त्याने जमायकाला अक्षरशः तोफेचे गोळे सोडले भारतीय फलंदाजांवर पुन्हा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे रिस्ट्रिक्शन नाही बाउन्सरवर नाही कशावरही नाही अंपायर्स पण त्यांचे राऊंड विकेट बोलिंग सुरू केली आणि ते चार चार वेगवान गोलंदाज भारतीय संघाला त्यांनी त्राही भगवान करून सोडलं आणि मग एक वेळ अशी आली की बेदीला भीती वाटली की आपले जे गोलंदाज आहेत ते गोलंदाज इंजुअर होतील बेदीने सरळ डाव डिक्लेअर केला बेदी हा असा माणूस होता असा कर्णधार होता बेदीच्या त्या अख्या टेनरमध्ये त्याचं अनेक लोकांबरोबर पटलं नाही पण जे बोलायचं ते तो बोलतच राहिला म्हणजे निवृत्त सुद्धा बेदीने कॉन्ट्रोवर्सी केली नाही असं नाहीच आणि त्याची सगळ्यात मोठी कॉन्ट्रोवर्सी जर कुठली असेल तर ती मुरलीधरनच्या बाबतीत होती मुरलीधरांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या पण बेदी त्याला बोलर मानायलाच त्या आपण बेदीचं म्हणणं असं आहे की तो हँडीकॅप्ट असेल मग त्याने हँडिकॅप क्रिकेट खेळावं हे क्रिकेट खेळू नये त्याच्या सगळ्या ज्या विकेट्स आहेत त्या विकेट्स थ्रोच्या आहेत असेलचं म्हणणं होतं हाच आरोप त्याने हरभजन सिंगवर सुद्धा केला होता की हरभजन सिंग जो दुसरा टाकतो तो चेंडू थ्रोच केलेला असतो बेदी एकोणीसशे नव्वद साली इंग्लंडला भारतीय संघाचा मॅनेजर म्हणून गेला आणि त्याचं आणि भारतीय संघातल्या काही मंडळींचं पटलं नाही त्याने सरळ जाहीर करून टाकलं की मी ह्या संघाला अरबी समुद्रात बुडवला असता खरं तर ती अतिशय उत्कृष्ट अशी मालिका झालीनंतर भारतीय संघ लॉर्ड्सला हरला पण त्यानंतर त्याने सगळे सामने नुसते वाचवले नाहीत तर अक्षरशः विजयाच्या जवळसुद्धा आला होता पण ह्या अख्ख्या त्या, त्या मालिकेचा वैभव बेदीच्या ह्या स्टेटमेंटने घालवलं आणि की काय कल्पना नाही पण अझरुद्दीन त्याच्या आयुष्यातल्या सर्वोत्कृष्ट खेळी त्या मालिकेत खेळला त्याचं आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनचं कधी पटलंच नाही पण तरीही हा कॉन्ट्रोवर्शियल बेदी त्या बिशन सिंग बेदीवरून जर बाहेर काढला तर उरतो तो एक महानतम असा डावकुरा फिरकी गोलंदाज फिरकी गोलंदाजी कशी टाकावी कुणाचं अनुकरण करावं असा जर प्रश्न कोणासमोर असेल तर त्याचं एकच उत्तर आहे बिशन सिंग बेदी